की आपण लवकरात लवकर मात्र मॅचला सुरुवात करायची आणि 20 मिनिटांचा अवधी असेल. विजय स्ट्रायकर एंडला असेल तो मात्र पोसरी संघाचा म्हणजेच प्रतिनिधित्व करतोय वरद टॉवर रसायनी संघासाठी मयूर पाटील. आणि नॉर्थ स्ट्रायकर एंडला गेली 3 वर्ष सातत्यानं रायगड ग्रामीण क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा हा युवा खेळाडू रजत मुंडे आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो मात्र विजय पिल्लाई उर्फ बालाजी. बालाजीचा हा चेंडू कन्वर्ट करतोय अगदी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध. धावत पळत सुमित धोंगड्या अतिशय वेगानं त्याची चपळाई त्याची चाणाक्ष रीती मैदानावरती मात्र दाखवतोय. एक धाव फक्त कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज रजत आणि मयूर. संघाचं धाव संख्या मात्र खातं उघडण्यात येत आहे. धाव फलक आहे ते मात्र बिनबाद 1. विजय पिल्लई उर्फ बालाजी मात्र गोलंदाजी करतोय. आता स्ट्रायकर एंडला असेल रजत मुंडे. पहिल्या मॅचमध्ये वरद टॉवर रसायनीनं हरिओम पनवेल सारख्या ताकदवान गोलंदाजी असणाऱ्या कारण अंकुर सिंग आणि प्रशांत खाणावकर या दोन गोलंदाजांच्या विरोधात याच दोन फलंदाजांनी मात्र आक्रमण चढवलं होतं. आता मात्र विजय या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी करतोय. शरीरावरती चेंडू जाऊन मात्र अदळला डॉट चेंडू मात्र फेकला जातोय. एक धाव संख्या धाव फलकावरती 20 मिनिटांचा मात्र अवधी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. विजय पिल्लई तू रजत मुंडे. रजतच्या बॅट मधून काय फटका एक्झिक्यूट केला वाडीश लॉंगांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार षटकार. थँक्यू रजत मुंडे बेमिसाल टायमिंग. काय फटका आहे आणि काय मनगटाची ताकद आहे या फलंदाजाची. मॅन फ्रॉम चांभारली रजत मुंडे अफलातून कामगिरी. षटकार मात्र आला विजयच्या विरोधात. पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक आहे. यावेळी मात्र अंगद पाटीलनं चुकी केली. झेल मात्र सोडतोय. अंगद पाटील स्वतःवरती नाराज आहे कारण रजत मुंडे या रजत मुंडेनं हरिओम पनवेल सारख्या संघातील गोलंदाजांना मात्र सपाटून मार दिला होता. त्या रजत मुंडेचा झेल मात्र सुटतोय तो अंगद पाटीलकडून. एक धाव या चेंडूवरती मिळते. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावर. खूप चांगली सुरुवात. एक षटकार मात्र आला होता. पुन्हा एकदा तयार. एक व्यावसायिक गुणवत्ता ठासून भरलेला गोलंदाज विजय पुन्हा एकदा सज्ज. मयूर साडी मयूर खूप चांगला स्ट्रोक परंतु फटका फसलाय. सुमित धोंगडे झेल मात्र सोडणार नाही. फलंदाज बाद होतोय तो मयूर पाटील. थँक्यू. मी विनंती करतोय प्रेक्षकांना कृपया करून शेकोटी विजवा. विनंती करतोय की कृपया करून शेकोटी मात्र विजवा. मयूर पाटील मात्र बाद झाला आणि आता मैदानावरती मात्र जातोय एक नवीन रायझिंग स्टार. मी तर म्हणेल खालापूर टेनिस क्रिकेटचा बंटी बद्रिके मात्र मैदानाच्या दिशेने रवाना होतोय. लोदिवली गावचा हा सुपरस्टार खेळाडू रजत मुंडे त्याच्या साथीनं खूप चांगली बॅटिंग करतोय. विजय पिल्ले म्हणजे बालाजीचा आपण विचार केला तर खूप कित्येक क्रीडांगणावरती आणि कित्येक स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती यांनी मात्र आपल्या संघाला मात्र विजेतेपद आणि आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करून विजय मिळवून दिलाय. तो विजय पिल्लई म्हणजेच बालाजी मात्र गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये. हा वेगवान चेंडू काय अप्रतिम फटका होता परंतु एलिव्हेशन फटक्याला मिळालं नाही. अंगद पाटील आता मात्र खुश दिसतोय कारण त्याने सोडला होता झेल रजत मुंडेचा परंतु इथे रजत फसला. फलंदाज बाद होतोय तो रजत मुंडे.
पहिलं षटक मात्र कंप्लीट विजय पिल्लईचं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र 8-1 षटकार आपण पाहिला होता वायडीश लॉंगनच्या डोक्यावरून. परंतु हा गोलंदाज इतका हुशार आहे बालाजी की त्याने मात्र डॉट चेंडूंचं पर्सेंटाईल मात्र जास्तीत जास्त ठेवलं. इकॉनॉमिकल बेसिसवरती गोलंदाजी घेत त्यानं 8 धावा दिल्या आणि 2 विकेट मात्र प्राप्त केल्या, एक मयूर पाटील आणि रजत मुंडेची. न्यू बॅट्समन दोन्ही मैदानावरती बंटी आणि आता त्याच्या साथीनं आहे तो मात्र भावेश कुरंगळे. वरद टॉवर रसायनी विरुद्ध यासर 11 पनवेल या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेली लढत आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल तो देवद एक्सप्रेस मयूर वाघमारे. दोन्ही युवा खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत, एकीकडे बंटी त्याच्या विरोधात मयूर आणि दोघेही खास मित्र आहेत. याच मैदानाच्या बाहेर दोन्हीही एकमेकांच्या गळ्यात गळे किंवा मिठी मारून मात्र घरापर्यंत जातील, परंतु आता त्यांच्यामध्ये संघर्ष मात्र शिगेला पोहोचलाय आणि बामणडोंगरीच्या संघामध्ये हे दोन खेळाडू मात्र आयकॉन प्लेअर म्हणून त्यांनी कामगिरी केली, आता मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. मयूर विरुद्ध बंटी. बंटी खूप चांगला स्ट्रोक कार्पेटच्या सह्यानं चेंडू मात्र जातो आहे वाडीश लॉंग ऑफला. एकच धाव फक्त या चेंडूवरती मात्र मिळेल, एकेरी धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 2-9 या आकड्यावर. निलेश फोर्ट जावळे टीम खूप चांगली कामगिरी मात्र त्यांनी केले. खरं तर मी तर म्हणेल की शेवटच्या षटकामध्ये 2-5 त्या 2-5 हे समीकरण येण्याच्या अगोदर एक षटकार आला होता आणि त्या षटकाराच्या अगोदर एक वाईड चेंडू, त्या वाईड चेंडूनं प्रेशराईज केलं होतं. म्हणून तुम्ही लिगल डिलिव्हरी मी तर म्हणेल की अधिकृत चेंडूंची जर का फेक केली ना तर गोलंदाजावरती दबाव प्रस्थापित होत नाही. एक वाईड चेंडूनं सिद्धेश वासकरला देखील त्रस्त केलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी सिद्धेशनं तो सामना मात्र जिंकून दिला. मयूरचा हा चेंडू खूप वेगानं मात्र आला होता, शरीरावरती जाऊन आदळतो आहे. भावेश कुरंगळेकडे या चेंडूवरती काहीच उत्तर नव्हतं. चेंडू पुन्हा एकदा मात्र डॉट. हल्ले चढवावे लागतील, हवेशी वार्तालाप करणारे, वाऱ्याशी वार्तालाप करणारे चौकार षटकार मात्र ठोकावे लागतील वरद टॉवर रसायनीला, कारण त्यांच्या विरोधात इतकी मोठी बॅटिंग तगडी आहे की त्यांच्या विरोधात किमान 55 धावसंख्येचं टार्गेट सेट करावं लागेल. इथे मात्र मयूरनं चुकी केले, काहीतरी वेगळं करायचं होतं आणि ते करण्याच्या नादात षटकार मात्र खाल्लाय. थँक्यू. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 15. मयूरचा प्रयत्न होता की हा स्लोवर वन फेकायचा, अगदी फिंगर रोल करून मात्र हा चेंडू एक्झिक्यूट करायचा, स्लोवर वन फेकायचा, परंतु हा चेंडू पाहिजे तसा मात्र एक्झिक्यूट झाला नाही आणि फुलटॉस झाला आणि फुलटॉस चेंडूवरती भावेशच्या बॅटमधून निघालेला हा षटकार टीमची धावसंख्या नेऊन ठेवली ती मात्र 15 धावसंख्या धावफलकावर. 15 धावसंख्या धावफलकावरती आहे. बंटी आणि भावेश ही जोडी मात्र मैदानावरती गोलंदाजी करतोय तो मयूर वाघमारे. यावेळी बॅक टू द बॉलर मयूरने चांगले प्रयत्न केले. बघूया स्ट्रायकर एंडला थ्रो मात्र येतोय आणि कित्ते चपलाईन मात्र हे कलेक्शन झालं. कधी बेल्स उखडण्यात आल्या हे देखील समजलं नाही फलंदाजाला. अफलातून कामगिरी करतोय तो ऋषी नाईक यष्ट्यांच्या मागे. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकाल. ऋषी नाईकनं ज्या पद्धतीनं मात्र पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. थ्रो झाला ऋषी नाईककडे, ज्या वेगानं चेंडू त्यांच्यापर्यंत आला त्याच वेगानं मात्र त्यानं रनआउट केलं फलंदाज बंटी बद्रिकेला. डीजे
गोलंदाजी करतोय मयूर. अगोदरच्या चेंडूवरती जे काही वेग करायचं होतं, स्लोवर वन फेकायचं होतं, तो चेंडू मात्र एक्झिक्यूट झाला नाही, फेकला व्यवस्थित फेकला नाही, फुलटॉस पडला, त्यावरती भावेशच्या बॅटमधून षटकार आला. परंतु आता कमबॅक करतोय तो मयूर. समोर योगेश, वेगानं चेंडू बॅटला ब्रश होऊन चेंडू मात्र जातोय फ्लाय स्लिपमध्ये, अगदी सर्कलच्या बाहेर जाऊन चेंडू मात्र फील्ड करतोय विशाल जेतेकर. एकच धाव या चेंडूवरती मात्र प्राप्त होते वरट टॉवर रसायनीला. दोन षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. टीमची धावसंख्या झाली ती मात्र 4-8 सरासरीनं 16. वरती वरट टॉवर रसायनी विरुद्ध यासर इलेव्हन पनवेल या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेल्या सेकंड राऊंडमध्ये हा संघर्ष. निलेश पोट जावळे टीम मात्र उपउपांत्य फेरीमध्ये दाखल झाले. या दोन टीमच्या दरम्यान जो संघ विजयी होईल तो मात्र दोन हात करेल निलेश पोट जावळे संघाच्या विरोधात. गोलंदाजी मार्कवरती आता मात्र सज्ज होतोय अंगद पाटील. स्ट्रायकर एंडला योगेश जांभळे, त्याच्या साथीने तो मात्र भावेश. धावसंख्या ती मात्र 16-12 चेंडू शिल्लक आहेत या सत्रातील. अंगद तयार, फटक्याला एलिव्हेशन मिळालं नाही, लॉंग ऑन मधून मात्र बारक्या कांबळे धावत येणार. तोपर्यंत मात्र बॅकअप चांगलं झालं विजयकडून, दोन धावा मिळत आहेत आणि या दुहेरी धावेनं धावफलक पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचेल ते मात्र 18 धावसंख्या धावफलकावरती आहे. आता जबाबदारीनं खेळावं लागेल, विकेट ठेवावी लागेल, आक्रमण देखील चढवावं लागेल. 40-45 धावा तरी उभाराव्या लागतील वरट टॉवर रसायनीला. फुल्लर लेनचा चेंडू अगदी बॉलिंग क्रीजमध्ये मात्र फेकला जातोय. इथे ऋषीने मात्र थोडी चुकी केली, बैच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळते. फुल्लर लेनचे चेंडू मात्र इथे फेकले जात आहेत अंगद पाटीलकडून, त्याचा वेग मात्र मैदानावरती तो दाखवतोय. बैच्या स्वरूपात एक धाव आली. वरट टॉवर रसायनी जाऊन पोचला 19 वरती. स्ट्रायकर एंडला आता फलंदाज असेल लेफ्टी बॅट्समन, एक आक्रमक फलंदाज भावेश. राईटी बॉलर त्याच्या समोर आहे, हे कॉम्बिनेशन खूप चांगलं पाहायला मिळणार आहे. राईट आर्म ओवर द विकेटनं मात्र गोलंदाजी करतोय. लेफ्टी बॅट्समनसाठी फिल्डिंग पोझिशन देखील खूप चांगलं सजवण्यात आलं, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. थर्ड ओव्हर आहे. अंगदचा हा चेंडू व्यवस्थितरित्या पिक केलाय, चेंडूला मात्र भिरकावून दिलंय वाडीश लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या मधून 6 धावांसाठी षटकार. सहा धावसंख्या धावफलकावरती आहे. जे कॉम्बिनेशन आहे लेफ्टी आणि राईटी, त्या कॉम्बिनेशनमुळे मात्र इथे लाईन आणि लेंथमध्ये बदलाव करावा लागतो गोलंदाजाला. आणि हे करताना मात्र जो चेंडू एक्झिक्यूट करायचा असतो, जो चेंडू फेकायचा, तो चेंडू मात्र फेकला जात नाही आणि एका खराब चेंडूवरती मात्र मोठे फटके येताना दिसत आहेत. भावेसाठी टाकलेला हा चेंडू, क्विक रिप्लाय मात्र दिला आता अंगद पाटीलनं अतिशय वेगानं, अगदी बॅट ज्या ठिकाणी मात्र स्टान्स घेतला जातोय फलंदाजाकडून तिथेच मात्र पॉपिंग क्रीजमध्ये अगदी आउटसाइड द ऑफस्टंप यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. डॉट चेंडू फेकतोय तो अंगद. धावफलक स्थिरावलंय ते 25 वर 25. अंगदचा हा चेंडू टो क्रशिंग यॉर्कर, पंचांकडे जोरदार अपील, पंचांकडे अपील आणि पंच मात्र इशारा करतायत की लेग बाईच्या स्वरूपात मिळालेली ही एक धाव. तो क्रशिंग यॉर्कर आपण पाहिला. अंगद पाटील या गोलंदाजाकडून याच वेगासाठी मात्र हा गोलंदाज ओळखला जातो.
एक धाव मिळते, टीमची धावसंख्या झाली ती मात्र 26. जावेद फरीद सर, मनोज गुप्ता सर आणि आणखी एक पंच मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समवेत मात्र जोडले गेलेत. जी टी सीची संपूर्णपणे टीम स्पर्धा मात्र लाईव्ह कव्हरेज करते. अंग तयार, योगेश समोर फुलटो चेंडू, फक्त चेंडू ढकललाय स्वीपर कव्हर रिजनमध्ये, चेंडू मात्र निघून चाललाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय योगेश, कॉलिंग मात्र उत्तम झालं आणि समोरासमोर मात्र दोन धाबात चोरण्यात यश मात्र मिळालं. या टेक्निक्स आहेत, विशाल जितेकरला देखील माहिती आहे, पंचांकडे त्यानं अपील केलं परंतु कित्येकदा या टेक्निक्स विशाल जितेकरनं देखील वापरले असतील. कारण ज्यावेळी विशाल जितेकरला चेंडू रनआउट ज्या ठिकाणी होणार होतं तिथे चेंडू मात्र फेकायचा होता, परंतु त्या ठिकाणाहून स्टम्प्सला कव्हर करून मात्र फलंदाज धावला. या क्रिकेटच्या टेक्निक्स आहेत, कित्येकदा या खेळाडूंनी देखील त्यांचा अवलंब केला असेल, म्हणून इथे मात्र कुरघोडी करतात एकमेकांच्या वरती, परंतु कुरघोडीला इथे मात्र कोणताही वाव दिला जात नाही या पंचांकडून. दोन धाव मिळत आहेत आणि दुहेरी धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 28 वरती. 28 धावसंख्या धावफलकावरती आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. वरड टॉवर रसायनी विरुद्ध यासर 11 पनवेल या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला हा संघर्ष आपण पाहतोय. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 या स्पर्धेचा मी तर घटक झालो पहिल्यांदा, या विभागामध्ये समालोचन करण्याची संधी मला प्राप्त झाली, त्याबद्दल मी आयोजकांचा देखील विशेष आभार व्यक्त करेल. चौथा आणि अंतिम षटक, गोलंदाजी मार्क वरतील कल्पेश ठाकूर. डिसिजन्स बघा, ज्या पद्धतीनं फलंदाजीमध्ये आपण नेहमी पाहतो की बॅटिंग ऑर्डर चेंज होते, त्या पद्धतीनं मात्र बॉलिंग ऑर्डर देखील चेंज झाला. मागच्या मॅचमध्ये आपण विचार केला की कल्पेश ठाकूरनं पहिलं षटक हाताळलं होतं, विजयनं अगदी दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये येऊन या मॅचमध्ये एक ग्रीप मिळवून दिली होती, त्या विजयने या मॅचमध्ये पहिलं षटक हाताळलं. खोलवर टप्प्याचा हा चेंडू, कर्वलाईन शेप, एक धाव मिळाले, 22 स्ट्राईक घ्यायची आहे आणि आता मात्र एक धाव मिळणार या चेंडूवरती आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तो योगेश जांभळे. हा खेळ मैदानावरचा आहे, अगदी बुद्धिबळासारखा हा खेळ मात्र खेळण्यात येतो. योगेश जांभळेला माहिती होतं आपल्याकडे एक लेफ्टी बॅट्समन डगआउटमध्ये बसलेला आहे, त्याला संधी मिळावी म्हणून स्वतःची विकेट देऊन मात्र आता तंबूच्या दिशेनं आला आणि प्लॅन सक्सेसफुल ठरतोय. दोन्ही लेफ्टी बॅट्समन मात्र लेफ्टी बॉलरच्या समोर आणण्याचा प्लॅन इथे सेट करण्यात आला वरड टॉवर रसायनीकडून आणि आता कल्पेश ठाकूरच्या विरोधात मात्र षटकार येतोय भावेश कोरंगळेच्या बॅटमधून. 6 धावा मिळतील आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 35 वरती. 35 धावसंख्या धावफलकावर. चेंडूंमध्ये 19 धावसंख्येची वैयक्तिक इनिंग साकारतोय तो मात्र भावेश कोरंगळे, त्यामध्ये आत्तापर्यंत 3 षटकार आले, टीमची धावसंख्या झाली ती मात्र 35 धावसंख्या धावफलकावरती आहेत. कल्पेश ठाकूरच्या विरोधात आता मात्र आक्रमण सजवलंय लेफ्टी बॉलर आणि लेफ्टी बॅट्समन, हे कॉम्बिनेशन मैदानावरती असल्यानंतर क्रिकेटचं एक वेगळं चित्र आपण पाहत असतो आणि आता तेच मैदानावरती चालू आहे. एकीकडे भावेश कोरंगळे आणि आता त्याच्या विरोधात मात्र गोलंदाजी करतोय तो कल्पेश ठाकूर. 35 धावा, शेवटचं अंतिम षटक, 4 चेंडू शिल्लक आहेत, थोडासा आता त्रस्त आहे कर्णधार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चेंडू मात्र उडवला कव्हरच्या डोक्यावरून, चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल का बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ मात्र चेंडू फील्ड केला जातोय. 2 धाव मिळत आहेत, काय फलंदाजी मात्र चालू आहे. कांबेगावचा हा खेळाडू भावेश कोरंगळे मात्र अफलातून कामगिरी करतोय, रिव्हर्स अटेम्प्ट केला, 2 धाव मिळाल्या, टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 37 या आकड्यावर. 37 धावसंख्या धावफलकावरती आहे. कल्पेशच्या विरोधात आक्रमण आणि आक्रमणच,
हाच मात्र पवित्रा घेतला भावेशनं. धीम्या गतीचा चेंडू स्टेप आउट झाला होता. फलंदाज पुढे सरसावून मारायचा होता हा फटका एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. आणि आता मात्र पाहूया कोणता फलंदाज भावेशला इथे मात्र परतावं लागतंय. एक धाव या चेंडूवरती जरूर मिळेल. टीमची धावसंख्या झाली ते मात्र 38 38. अडतीस धावा धावफलकावरती येत विशाल जितेकर मात्र वारंवार बदलाव करतोय. कारण एक एक चेंडू फार महत्वाचा आहे. गणेश गणेश प्रयत्न करतोय बॅटची कडा घेऊन चेंडू. विशाल त्याच्या मागे पाठला करतोय. चेंडू कलेक्ट करणार. चेंडूची फेक. एक धाव फक्त या चेंडूवरती मिळते आणि धाव फलकावरती धाव आहेत त्या मात्र आता 39 39. मागच्या मॅचमध्ये देखील असंच काहीसं स्कोअर कार्ड आम्ही पाहिलं होतं. 41 धावसंख्येचं आव्हान निलेशपूर जावळे टीमनं मात्र थांबवण्यात यश मिळालं होतं. खूपच धीम्या गतीचा हा चेंडू परंतु वळण अतिरिक्त म्हणून पंचांनी मात्र इशारा केला की हा चेंडू मात्र वाईड. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 40 वर. अमित मुंडे आणखी एक चांभारदी गावचा खेळाडू लेफ्टी बॅट्समन. किती लेफ्टी बॅट्समन आहेत या डगआउटमध्ये. आत्तापर्यंत खूप चांगला चेंडू बॅटन पॅडमधून मात्र चेंडू निघून जातोय. त्रिफळाचित करतोय तो मात्र अमित मुंडेला. 40 धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या मॅचमध्ये देखील टार्गेट होतं 41 धावसंख्येचं. ते रोखण्यामध्ये निलेशपूर जावळे टीमला यश मिळालं होतं नेरेदुंद्रे विभागाच्या विरोधात. आणि आता वरद टॉवर रसायनीनं देखील 41 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं आहे. परंतु त्यांच्या विरोधात आहे यासर 11 पनवेल टीमची तगडी फलंदाजी. तर या तगड्या फलंदाजीच्या विरोधात हे टार्गेट मात्र थांबवण्यात किंवा रोखण्यात यश मिळेल का ते मात्र वरद टॉवर रसायनीला हे सेकंड इनिंगमध्ये आपल्याला जरूर माहिती पडेल. परंतु तत्पूर्वी आपण जाऊया आपल्या डीजे मास्टरकडे. मी विनंती करतोय वरद टॉवर रसायनी आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि यासर 11 पनवेल टीम कोणताही विलंब न करता आपले सलामीची जोडी त्वरित मैदानावरती पाठवा. 24 चेंडू 41 धावसंख्येची गरज. डीजे
24 चेंडू 41 धावसंख्येची मात्र गरज आहे ती यासर 11 पनवेल टीमला. चोवीस चेंडू 41 धावसंख्येची गरज आहे आणि पहिलं षटक मात्र फेकण्यासाठी गोलंदाज मार्कवरती सज्ज होतोय. उजव्या हाताचा गोलंदाज रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे आणि त्याच्या विरोधात येतो मात्र किरण पवार आणि नॉ स्ट्रायकर एंडला मात्र बारक्या कांबळे. 24 चेंडू 41 धावसंख्येची गरज आहे. दोन सीमारक्षक पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनची, एक प्रॉपर काऊ कॉर्नरच्या दिशेनं आणि एक मात्र निश्चितच वाईडिश लॉंग ऑफला थोडासा कव्हरच्या दिशेनं झुकलाय. 24 चेंडू 41 धावांची गरज. पहिला चेंडू एक वेगळ्या पद्धतीनं फटका खेचायचा होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू मात्र धाडायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड करतोय रजत मुंडे. एक धाव कम्प्लीट धावसंख्येचा श्री गणेशा होतोय तो किरण पवारकडून. 41 धावसंख्येचं टार्गेट, पहिल्या दोन षटकांमध्ये 16 धावा, दोन्ही गोलंदाजांनी 8-8 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या दोन षटकांमध्ये प्रत्येकी 12, म्हणजे एकूण टार्गेट सेट करण्यात आलं 41 खूप वेगानं मात्र चेंडू फेकला होता नरेश ठोंबरेनं. बॅटला ब्रश होऊन चेंडू मात्र निघून गेला तो गली रिजनमध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळते, दोन धावा धावफलकावरती आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील 41 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि नेरे दुंद्रे विभागाला मध्ये रोखण्यात यश मिळालं होतं निलेशपूर जावळे टीमला. तो इतिहास पुन्हा एकदा पुनरावृत्ती होईल का की इतिहासाला मात्र खोडण्यामध्ये यश मिळेल ते यासर 11 पनवेल टीमला. नरेश ठोंबरे वारंवार बदलाव करतोय, प्रत्येक फलंदाजाचा त्याला अंदाज आहे कोणत्या ठिकाणी तो फटकेबाजी करतो. किरण पवार अगदी जवळून त्याचा खेळ त्याने पाहिला, कित्येकदा त्याच्या समवेत खेळलाय. नरेचा चेंडू फुलटोस मिडॉनला, मनीष त्या ठिकाणी तैनात आहे. रिक्स मात्र दोन्ही फलंदाज घेत नाहीये. या मॅचमध्ये संघर्ष होईल कारण हा एकमेव गोलंदाज सोडला तर बाकीचे सगळे गोलंदाज तुम्हाला डावखुरे पाहायला मिळतील. एक रायटी मला असं वाटतं रजत मुंडे देखील षटक फेकेल. पाहूया कोणत्या गोलंदाजांच्या हातात मात्र षटके येतील, परंतु आत्ता इफेक्टिव्ह ठरतोय, प्रभावित करतोय तो नरेश ठोंबरे. नरेचा हा चेंडू टिपिकल किरण पवार स्टाईल, बेमिसाल स्ट्रोक, अफलातून दर्जेदार अविश्वसनीय षटकार. नरेश ठोंबरेच्या या वेगवान चेंडूवरती सरळ खेळणे मुसीबत, परंतु किरण पवार काय फटका मात्र खेचतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दरम्यान. षटकार मात्र आला नरेश ठोंबरेच्या विरोधात. 6 धावा मिळतात, टीमची धावसंख्या जाऊन पोचले 8 या आकड्यावर. या खेळाडूचं हँड आय कॉर्डिनेशन, त्याचा सराव, त्याची गुणवत्ता या फटक्यामध्ये मात्र त्याने दाखवून दिले. अगदी गुडघे टेकून स्वतःच्या फटक्याला जागा बनवून मात्र हा षटकार खेळला नरेश ठोंबरेच्या विरोधात. नरेश आता मात्र क्विक रिप्लाय देतोय हलक्या हातानं, सेन्सिबल क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट. मनीष तात्रे चेंडूवरती ताबा मिळवतोय, एक धाव फक्त मिळते किरण पवारला. धावसंख्या जाऊन पोचले यासर 11 पनवेल टीमची, ती मात्र 9 या आकड्यावर. टार्गेट 41 धावसंख्येचं, चेंडू मात्र शिल्लक असतील आता 19 आणि धावा करायचे त्या मात्र 32. नऊ धावसंख्या धावफलकावरती, शेवटचा चेंडू मात्र शिल्लक, स्ट्रायकर एंडलाय तो मात्र बारक्या. खूप चांगला ऑफ चेंडू, फक्त स्टीअर करतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं बंटी, त्या ठिकाणी ताबा मिळवणार चेंडूची फेक होतोय तत्पूर्वी. मात्र दोन धावाची त्याच्या चपळाईनं दोन्ही ही फलंदाज मात्र प्राप्त करतायत, कंप्लीट करतायत दुहेरी धावेनं पहिल्या षटकाच्या अंती. यासर 11 पनवेल टीम मात्र जाऊन पोचलंय ते 11 या आकड्यावर आणि उदो उदो
तारल्याचे माऊली समाजे वीरे जाऊ दोंदो तारल्याचे माऊली समाजे वीरे जाऊ दोंदो माऊली हा संघ कारण इथून खऱ्या अर्थानं कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन्स होतं त्या षटकामध्ये जरूर धावा येतील गोलंदाजांच्या विरोधात आणि त्या धावा देखील आल्यात. एक षटकार आपण पाहिला टिपिकल किरण पवार स्टाईल तो मात्र एक षटकार आला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये 6 धावांसाठी आणि त्या षटकारानं धावा झाल्यात 11. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या मात्र 30 आणि आत्ता गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे तो मनीष तात्रे. कित्येकदा एकमेकांच्या समोर खरं तर मला असं वाटतं काही इंटरव्ह्यूजमध्ये मनीष तात्रेनं देखील सांगितलं होतं की माझा सगळ्यात जास्त आवडतीचा खेळाडू आहे किरण पवार, परंतु आता तो त्याच्या विरोधात उभा ठाकलाय. खरं तर स्कूलचे फ्रेंड आहेत ते दोघांनी, मात्र कधी कधी वर्गातील बेंच शेअर केला असेल, परंतु आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. ही खरं क्रिकेटची ओळख आहे. किरण पवार विरुद्ध मनीष तात्रे, 18 चेंडू 30 धावसंख्येची गरज. मणीचा हा चेंडू फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक रजत मुंडे, यावेळी मात्र खूप मोठी विकेट मिळते. किरण पवारला मात्र इथे परतावं लागेल. या वर्षीचा हंगाम आपण पाहिलं तर पोसरी संघाकडून ग्रामीण क्रिकेटसाठी मनीष तात्रेनं पाहिजे तशी मिळतं म्हणेल की जास्त मॅच देखील तो खेळला नाही, परंतु स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीचषकामध्ये भिवंडीच्या फलंदाजांच्या विरोधात शेलू 11 हा संघ, त्या संघातून याने प्रतिनिधित्व केलं होतं. इतर गोलंदाजांवरती भिवंडीचे फलंदाज तुटून पडले होते, परंतु मनीष तात्रेन मात्र 2 षटकांमध्ये अवघ्या 14 धावा दिल्या होत्या. म्हणजे या गोलंदाजाकडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेनुसार गोलंदाजी केली आणि किरण पवारला त्याने मात्र बाद केलं. मणीचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता बारक्याला, फटका फसलाय, व्यवस्थित बॅटवरती मात्र आला नाही. एक धाव फक्त या चेंडूवरती मिळते ती बारक्याला, एका धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 12. आता चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 16 आणि धावा करायचे त्या मात्र 29. 16 चेंडू 29 धावसंख्येची गरज. मागच्या मॅचमध्ये मी तर म्हणेल की एक इग्नेशियन स्पार्कवाली इनिंग साकारली होती, स्वीट अँड स्मॉल इनिंग, परंतु फार गरजेची इनिंग साकारली होती ऋषी नाईक आणि विशाल जितेकरनं, परंतु आत्ता मैदानावरती येतो मात्र ऋषी नाईक. मनीष तात्रे, ऋषी नाईक पहिल्या चेंडूवरती मात्र आसमान दाखवतोय, स्टँड अँड डिलिव्हर षटकार. वाटतं की हे फलंदाज तंबूतूनच सेट होऊन येतात की काय, कदाचित हा गोलंदाज अगदी बाजूला कुठेतरी क्रीडांगण असेल तिथे गोलंदाजी करून मात्र रियालिटीची गोलंदाजी इथे करायला आलाय की काय, कारण त्याच पद्धतीचा हा षटकार आला फलंदाज ऋषी नाईकच्या माध्यमातून. ऋषीचा विरोधात टाकलेला हा चेंडू, मनीष तात्रे नाराज आहे थोडासा अमित मात्रेवरती, कारण हा चेंडू खूप चांगला त्यानं फेकला होता, डॉट चेंडू आला असता, परंतु बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. एकेरी धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 19. टार्गेट 41 धावसंख्येचा, आणखी धावा करायचे त्या मात्र 22. 14 चेंडू 22 धावांची गरज. 14 चेंडू 22 धावांची गरज. मनीष तयार, समोर आहे बारक्या. बारक्यासाठी टाकलेला चेंडू काय भन्नाट वेगानं मात्र हा चेंडू फेकला होता. इथे आवेशात येऊन चेंडू फेकलाय मयूर पाटीलनं, चुकी केली. 1+
फोर एकूण पाच धावा मात्र या चेंडूवरती मिळतील. इथे खूप मोठा बोनस मिळाला आहे आणि जो प्रेशर क्रिएट केला होता या गोलंदाजांनी तो मात्र आता रिलीज झालाय. पाच धावा मिळत आहेत या चेंडूवरती. जोश रोखणं देखील खूप गरजेचं आहे. मनीष तात्रेनं हा फेकलेला चेंडूची आपण स्तुती करत होतो, परंतु त्याच्यानंतर फेकलेला हा थ्रो मात्र चुकीचा ठरला. बॅकअप देखील चुकीचं ठरलं. पाच धावा मिळाल्या, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलंय 24 याकड्यावर. 24 17 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला ऋषी. हा 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 हा, कौतुक, विशेष कौतुक. आणि इथे पुन्हा एकदा चुकी. आज मात्र नशिबातच नाहीये. ऋषीसाठी टाकलेला हा चेंडू मनीष तात्रेचा मात्र अनप्लेबल होता. अफलातून चेंडू मात्र फेकला होता आणि डॉट चेंडू मात्र फेकला तो मनीष तात्रेनं. त्याचं विशेष मी कौतुक करेल. दोन षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वरती माफी असावी. आणि आता 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. मॅच स्पीडअप करा लवकरात लवकर. चंदू सर, मनीषच्या गोलंदाजीचा आपण विचार केला की ज्या पद्धतीनं चेंडू मात्र हाताळतोय त्याची ग्रीप आपण पाहिली. कारण बरेच जण आपण म्हणतो की पालमध्ये चेंडू पकडतात. कधी कधी आपण पाहतोय की चेंडू बोटांमध्ये व्यवस्थितरित्या पकडून मात्र फिंगर रोटेशन करतात, फिंगर मॅजिशियन म्हणतो. मनीषच्या या गोलंदाजीबद्दल काय म्हणाल? तर नक्कीच प्रभावित केलंय या गोलंदाजाने. आज गेल्या आठवड्यात देखील विलेपार्ले या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी तो आला होता. खूप कमी गोलंदाजच त्यांचा टेनिस क्रिकेटमध्ये रनअप 30 सर्कलच्या बाहेरून आहे. मग त्यामध्ये विजय पावलेचा आपल्याला पाहायला मिळतो, अभिजित दुधेचा पाहायला मिळतो आणि याही गोलंदाजाचा पाहायला मिळाला आहे. अतिशय मागील दोन चेंडू तो अक्षरशः लाजेबाप टाकलेत. नाही, खूप चांगली गोलंदाजी केली. क्षमता आहे या गोलंदाजाकडे आणि ते क्षमतेला सिद्ध देखील केलं. परंतु ऋषी नाईकचा जो फटका होता तो देखील अफलातून होता. स्टँड अँड डिलेवर, त्याचा हँड आय कॉर्डिनेशनचा पुरेपूर त्यानं मात्र वापर केला आणि वायडीश लॉंगांच्या डोक्यावरून तो आलेला हा षटकार फार महत्वाचा ठरला. कारण तिथून मात्र मॅचला एक वेगळी कलाटणी मात्र मिळाली. आत्ता 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो चांभारली गावचा खेळाडू संदेश मुंडे. व्यावसायिक संघामध्ये देखील हा खेळाडू सातत्यानं चांगली कामगिरी करतोय. गावदेवी गावठाणकडून खेळतोय. त्याचबरोबरीनं अगदी आपण पाहिलं की एस पी दादर या संघाकडून देखील खेळताना आपण पाहतोय. तोच संदेश मुंडे तयार आणि त्याच्या समोर आहे तो बारक्या. 12 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. मॅचमध्ये थोडी खळबळ आता माजवले. या कदाचित षटकार जर का आला नसता किंवा डायरेक्टच्या स्वरूपात आलेल्या धावा आल्या नसत्या तर आणखी मजा आली असती. संदेशचा हा चेंडू काय फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. परंतु फटक्याला दाद असावी. नेत्रदीपक फटका होता, परंतु फलंदाज बाद बारक्या कांबळे. फलंदाज मात्र बारक्या बाद होतोय. आता समीकरण असेल विकी पाटील मैदानाच्या दिशेने रवाना होतोय. कारण लेफ्टी बॉलर म्हटल्यानंतर लेफ्टी बॅट्समन मैदानावरती मात्र धाडतोय विशाल जितेकर. 11 चेंडू आणि आता गरज असेल ती मात्र 17 धावसंख्येची. मार्क ग्रेड बॅच 1992 वर्ल्ड कप आणि तो इतिहास आपण पाहिला तर कदाचित ज्या फटक्यांसाठी मात्र बारक्या कांबळे ओळखला जातो काहीतरी त्याच पद्धतीची फटकेबाजी. हा चेंडू व्यवस्थित टायमिंग मात्र झाला नाही. बॅटला ब्रश होऊन चेंडू मात्र खेळपट्टीवरतीच राहतोय. आता मॅचमध्ये रंगतदार स्थिती प्राप्त केली. संदेश मुंडे मात्र कमबॅक करताना दिसतोय. 10 चेंडू आणि आता गरज असेल ती 17 धावसंख्येची. मॅचमध्ये रंग भरलाय संदेश मुंडेच्या गोलंदाजीनं. 2 चेंडू डॉट आल्यानंतर आता जो प्रेशर क्रिएट झाला होता वरट टॉवर रसायनीवरती तो प्रेशर आता मात्र क्रिएट झालाय तो यासर 11 पनवेलवर. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. इथे अमित मुंडेनं मात्र खूप मोठी चुकी केली. चेंडू निघून जातोय तो मात्र 4 धाव्यांसाठी नशिबाचा चौकार. चुकीला माफी नाही.
साधी आणि सोपी म्हण आहे की संगीतामध्ये गायकाला वादकाची साथ हवी आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ हवी. क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही आणि इथे नशिबाच्या 4 धावा मिळत आहेत यासर 11 पनवेल टीमला. ऋषी पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. संदेश मुंडे अतिशय वेगानं मात्र गोलंदाजी चालू आहे. डॉट चेंडू मात्र फेकण्यात यश मिळालंय, परंतु इथे शेवटच्या क्षणी पंच मात्र इशारा करतायत की हा वाईड चेंडू आहे. वाईड चेंडू मात्र इथे घोषित केलाय पंचांनी आणि या वाईडनं धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 29 वर. 29 खूप चांगला स्ट्रोक, परंतु पॅरलल स्ट्रोक खेचण्यात आला आणि आता बाद होतोय तो ऋषी. धावा करायचे ते मात्र 12 आणि चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 8. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे ते मात्र 12, परंतु ऋषी नाईक अगदी मोक्याच्या क्षणी त्याच्या बॅटमधून फटके मात्र आले, परंतु मॅच फिनिश मात्र करू शकला नाही. तो तंबूच्या दिशेनं मात्र येतो. न्यू बॅट्समन विशाल जितेकर मात्र मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. 8 चेंडूंमध्ये 12 धावा करायचे आहेत. संदेश मुंडेचं हे षटक फार महत्वाचं आहे, कारण संदेश मुंडेच्या गोलंदाजीसाठी जो विकी पाटीलला मात्र मैदानावरती धाडलं होतं की विकी पाटील जास्तीत जास्त स्ट्राईक मिळेल लेफ्टी बॅट्समन, परंतु तो विकी पाटील आता नॉन स्ट्रायकर एंडला आहे. आणि संदेश मुंडेसाठी उपयुक्त बातमी आहे की येणारा नवीन बॅट्समन देखील रायटी बॅट्समन आहे. म्हणजे एखाद्या लेफ्टी बॉलरसाठी रायटी बॅट्समन समोर असणं मी तर म्हणेल खूप चांगलं असतं. आणि आता बघूया संदेश मुंडे थांबवेल का विशाल जितेकरला. फटका खेचायचा होता तो मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेनं. वाईड चेंडू मात्र फेकला जातोय, त्रस्त करतायत. एक सुजान नागरिक म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की कचरा कचरा पेटीतच टाका, आणि एक सुजान गोलंदाज म्हणून गोष्ट लक्षात ठेवा की चेंडू यष्ट्यांवरतीच फेका, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. इथे तुम्ही वाईड चेंडू फेकतायत, तुम्हाला त्याचा त्रास मात्र भोगावा लागेल. 8 चेंडू धावा करायचे त्या मात्र 11. 8 चेंडू 11 धावसंख्येची मात्र गरज आहे. टीमची धावसंख्या झाली ती मात्र 30. संपूर्णपणे टेहळणी चालू आहे विशाल जितेकरकडून. गोलंदाज तयार. संदेशचा चेंडू, बॅटची कडा घेतली अमितनं. पुन्हा एकदा चुकी केले, चेंडू मात्र निघून चाललाय थर्डमॅन रिजन मध्ये. आणखी एक चौकार. चार धावा मिळाल्या या चेंडूवरती. काय प्रेशराईज सिच्युएशन होती यासर 11 पनवेल टीमसाठी, आणि आता काय होऊन बसलंय. 7 चेंडू आणि धावा करायचे त्या देखील 7. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. डॉट चेंडू फेकावे लागतील ते या गोलंदाजांना. विशालसाठी टाकलेला हा चेंडू, आणखी एक वाईड चेंडू, आणखी एक अतिरिक्त धाव. आता 7 चेंडू, धावा करायचे त्या मात्र 6. 7 चेंडू 6 धावसंख्येची मात्र गरज आहे. गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली, परंतु ज्या काही छोट्या छोट्या चुका, खरं तर समुद्रात बुडण्यासाठी जहाजाला मोठ्या छिद्राची गरज लागत नाही, छोटं छिद्र देखील खूप मी तर म्हणेल की कामी येतं जहाज बुडण्यासाठी, असंच मी म्हणेल. त्या छोट्या छोट्या चुका मात्र इथे केल्यात वरडटावर रसायनी टीमनं, आणि त्या कारणास्तव मात्र आता संपूर्णपणे बॅकफूटला ढकलले गेलेत ते वरडटावर रसायनी हा संघ. 6 चेंडू, 7 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. संदेशचा हा 9 चेंडू, काहीतरी वेगळं करायचं, वेगानं चेंडू फेकायचा या नादामध्ये ओव्हरस्टेप करून बसला. 9 चेंडूची एक धाव मिळते. आता धावा करायचे त्या मात्र 5 आणि हा चेंडू असेल फ्री हिटचा. काय होती ही मॅच आणि आता मात्र कुठे येऊन ठेवले. आत्मविश्वास फार महत्वाचा असतो कोणत्याही क्षेत्रामध्ये.
आणि तो आत्मविश्वास गमावल्यानंतर काय होतं ते आपण पाहतोय. विशाल जितेकरचा हा बॅकफूट पंच आपण पाहिला, अफलातून स्ट्रोक चौकार. आता सहा चेंडू एक धाव संख्येची मात्र गरज आहे, निश्चितच सहा चेंडू एका धावेची गरज आहे. मी विनंती करेल निलेश फोर्ट जावळे टीमचा कॅप्टन, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे आणि नेक्स्ट मॅच आयोजकांकडून मात्र डिक्लेअर करण्यात आलंय की तीन ओव्हरची असेल. सहा चेंडू एक धाव संख्येची मात्र गरज. सहा चेंडू आणि एका धाव्याची गरज आहे. खरं तर राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 सन्माननीय सावरीशेठ दळवी साहेबांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा खरं तर मी घटक ठरलो. मला या स्पर्धेसाठी समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली ते सन्माननीय रोशनजी पाटील आणि या स्पर्धेचे आयोजन करते साबरीशेठ दळवी साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. इतक्या मोठ्या प्रमाणात हे व्यासपीठ माझ्यासाठी उपलब्ध करून दिलं. इथे विकी पाटील विनिंग शॉट मात्र लगावतोय, विजयी होतोय तो मात्र यासर इलेव्हन पनवेल हा संघ. वरट टावर रसायनी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. संदीपजी मुंडे साहेबांना पुढील वाटचालसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि नेक्स्ट मॅच असेल निलेश फोर्ट जावळे विरुद्ध यासर इलेव्हन